एक तो प्रॉब्लेम असा आहे, वर आहे इकडे आणि एक पोटात पण आहे. असं दिसायला तुम्हाला बारीक दिसत बरं मावशी, पण लय जडवड आहे. मस्त बाबळीच्या कोडावर बसले बसले मस्त. मम्मी कुठे आहे? मम्मी काय मम्मी कोण आहे? सावत्र मम्मी म्हणतोय. पप्पाची सेटिंग लावत का मस्त व्यवस्थित. मावशी ही वैदिन आलेली काउन लय बोर झालं रे बाबा, चार पाच दिवस काही खाल्लं नाही वाटतोय. दिवाळी नंतर काय खायचं तुला? बिस्किट खातो, गुलाब जामुन. आजी बाजी पिशी दाल घातला आजी ना. हो जाय आजीकडं. आजी ही वैदिन तुमच्याकडे आले, तुम्हाला जसं वाटन तसं भक्तीची भीक श्रद्धेची हे वाढा, भक्तीची भीक वाढा श्रद्धेची भाकरी वाढा. जसं तुमच्या पत्र मारवड्याला आपण सुरुवात करू. केसारी पाणी घे मैना काळी पोत मनी घे, केसरी फली गे मैना काळी पोत मनी गे. मावशी ही वैदिन तुमच्या गावात आलेली. आता ही वैदिन काय हे वरच जे सोंग दिसतंय तुम्हाला, या सोंगाला तुम्ही भुलू नका. चोखा महाराज म्हणतात की ऊस डोंगा परी रसन डोंगा काय भुलळासी वरली रंगा. चोखा म्हणे माझा भाव भोळा, ही जी वरची दिसतीये तुम्हाला ही वैदिन, तर हे वैदिनीचं स्वरूप जे तुमच्या माझ्या समोर ज्या बसलेल्या सगळ्या मावल्यात यांचं स्वरूप आहे. म्हणजे जिनं ही पृथ्वी हे सगळं जन्माला घातलं ती वैदिनी, म्हणजे साक्षात भगवान परमात्म्याचं हे रूपक आहे. आणि नाथ महाराजांनी एक भारुडाच्या स्वरूपात वैदिन मांडलेली. मग वैदिन काय, पूर्वीच्या काळी गावात डॉक्टर वगैरे नसायचे, मग गावात डिलिव्हरी करण्यासाठी कोण त्या बाया असायच्या, सुईनी वैदिनी किंवा तुमच्या गावात काय म्हणत असतील तुमच्या म्हणत असतील, त्या प्रकारची ही आहे. ना सर्व जन ही जी सृष्टी आहे ती जन्माला घातलेली, सगळी सृष्टी जन्माला जिना घातली ती वैदिनी आहे. ती म्हणजे कोण आहे? अनास.